भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या प्रगतीचा विकासाचा मार्ग दाखवला. व्यक्ती प्रतिमेची पूजा न करता समाजाला पुढे नेणारे विचार आचरणात आणा असा मंत्र त्यांनी दिला. त्यांच्या विचारांची आठवण ठेवून कर्मचाऱ्यांनी ZP योजना वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी केले. आपण बोलून ते कमी पूर्ण करू शकत नाही असा तो भाग आहे. म्हणजे मी किती बोललं तरी ते कमीच असणार आहे. म्हणून मला वाटतं सातत्याने आपल्या जीवनात त्यांचे विचार रोज आठवावेत आणि त्याचं आचरण करावं एवढंच मला तरी त्यांच्याविषयी तेवढं म्हणून मी आदरांजली वाहते असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी त्यांनी म्हटलं होतं की नो ऍक्शन घ्या, तुम्ही जागे व्हा, शिका, समृद्ध व्हा, पुढे जा. आणि त्या शिकण्याला म्हणजे काही फक्त त्यांचं हेही म्हणणं होतं की कोणाला देवाची प्रतिमा बनवू नका, कोणाला उगच फुलं हार वाहू नका. म्हणजे हे त्यांचे विचार आहेत. आणि कोणाला देव आपण जेव्हा बनवतो ना, तेव्हा एका देवाऱ्यात ठेवतो ना, की त्यांना आपण आंधळेपणाने किंवा युनो अंधश्रद्धेने आपण फुलं वाहत असतो, त्यांच्या विचारांच्या मागे विचार न करता, विश्लेषण न करता मागे जात असतो. आणि हा केवढा मोठा विचार आहे की तुम्ही तसं करू नका, तुमचं स्वतःचं डोकं वापरा, स्वतः शिका, पुढे जा आणि समजून घेऊन त्या विचाराला समृद्ध करून पुढे घेऊन जा. आणि तेच मला वाटते आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आपला समाज जर आपल्याला पुढे न्यायचा असेल आणि त्यांचा विचार जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला म्हणजे मला वाटतं की विचार करावा लागेल की कशामध्ये प्रगती आहे, कशामध्ये आपला विकास आहे, आपल्या पूर्ण सगळ्या माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ZP प्रशासनातर्फे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, इशादीन शेळकंदे, अमोल जाधव, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, दिनेश महिंद्रकर, कृषी अधिकारी वाघमोडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे, महिला व बालकल्याण अधिकारी संतोष मिरकले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, तसेच सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे म्हणाल्या, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातत्याने आठवावेत व त्याचे आचरण करायला शिकावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उठा, जागे व्हा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्र दिला. समाजाला पुढे न्यायचे असेल तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. आपल्याला प्रगती साधायची असेल तर त्यांच्या विचारांवर पाऊल ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.